येळभर फिरले आणि सांजेच्या रात्रीच्या 11 साडे 11 पुढून शेतात जाऊन काम केले ते. कळालं नव्हतं, कळू दिलं नाही त्याने मला काही, ती बाहेरल्या बाहेर का आहे का नाही मला तर घरी काही कळू दिलं नाही, तर मला सांगतेले नाही कोणतं काही बोलले. मग ते मला माहितीच नाही, मग आणले तर आणले तर म्हणून मी माफी केली, पुन्हा सकाळपारी ह्याला पूस त्याला पूस घरला चालले तर म्हणून मी पुसली पुसापुसी केली, मला माहिती नाही. मग का शेताकडे गेली का कुठे गेली आहे, मग भागणानं ती सकाळपारी गाडी आणून टाकल तर तुराट्या आपल्या जळण राहते की ते तुराट्या आणून टाकल तर गुळी आणायचं होतं ते जनावराला चारा राहतो का नाही ते आणायचं होतं ती शेताकडे गेली का काय की आणली तर म्हणून मी गेली शेताकडे. मला कोणी सांगतील नाही तर इथं फोना बी आलेले कोणाला माहिती झालेली मला कोणी सांगतील नाही तर पुन्हा म्या गेले शेताकडून म्या जाऊन बघतील्यावर मग गर्दा केल्यावर मग ते लोक येऊन करबीत लोकांना म्हणले काढणू का म्हणून सांगतील. गाडी बैलगाडी होती भांगणाची होती, बाबळीचं झाड होतं त्या बाबळीच्या झाडाला ती गाडी तिथं सरकावीत नेऊन दावं घेऊन गेले ते घरून दावं घेऊन पाशी घेतल्या. त्यांना तिथं दुष्काळामुळे पैसा नाही म्हणून तिने फी भरायसाठी म्हणून आता कसं करावं कुठले पैसे देऊ म्हणून आता कोणाला म्हणणे काही नाही म्हणून जाऊन ते शेतात त्याने आत्महत्या करून घेतल्या. शेतात पिकलं नाही म्हणून काळ्या शेतात जाऊन केल्या ते. पहिलं माझ्या लहानपणी भरपूर पाऊस होता, एवढं पाऊस होत होतं तर पीकसुद्धा पिकत नव्हतं एवढं जास्त पाऊस होतं. महाराष्ट्रात दुष्काळाची भयानक परिस्थिती, भयान म्हणजे काय, ह्या महाराष्ट्रामध्ये काही मोठभर अन्न पिकलं नाही, जनावराला चारा नाही, प्यायला पाणी नाही, दुष्काळाचं कारण म्हणजे पाऊसच पाणी पाणीच नाही. आता पाऊस कशामुळं नाही तेवढे आम्हाला एकड वाटते की बाबा पहिलं कसं होतं, पाऊसकाळ असल्यामुळं विहिरी होत्या, विहिरीचं पाणी जमीन लेवल राहत होतं आणि जमीन लेवल पाणी असल्यामुळं ते त्याचं बाष्पीभवन पाणी होत असेल, पुन्हा पाऊस पडत असेल, असे पावसाळे होत गेले. आता त्याच्यानंतर बोर झाले आमच्याकडे, ते बोरवेल म्हणले तर आज जवळजवळ 1000 फूट बोर आहेत प्रत्येक शेतकऱ्याकडे आहेत. लोक वाटतं काय आपलं जीवनच आमचं शेतीवर आहे आणि शेतीत गेल्यानंतर सगळी शेती काळी दिसणार, आम्हाला तिथं शेतात एक मिनिटसुद्धा थांबू वाटत नाही. एखादी माणूस मेलेली जी कत्ता आहे आमच्या शेतात गेल्यानंतर ती बघवत नाही, जनावर आरडतात, त्याला पाणी नाही, असे अनेक प्रश्न आहेत आमचे. ते प्रश्नच कुणाला सांगून बी काही उपयोग नसल्यामुळं आम्ही मनातल्या मनात उगं झोरून मरायचं. हे जे आत्महत्या चालू आहेत महाराष्ट्रात आमच्या ह्या आत्महत्याचं प्रमाण तर रोजच 10-5 घरं होईल असा प्रमाण, कारण माणसाच्या मागं देणं झालं, तुमचे 4 पैसे जायना झाले, तुम्ही येऊन दारात आम्हाला बोललो, आमच्या मनाला गोष्ट लागली की शेवटचा पर्याय तेवढाच, लोक तेवढंच शोधलेल्यात की बाबा आता हे आपल्याला सहन होईना. पाय दुखतेत ना त्या माळाच्या खालून आणायचं म्हणल्यावर दम येते, परत ही पाय असे जड वाटतात आपल्या आपल्याला गळतीत पाय. जाताना काय नाही, जाताना खुशी वाटते, पर जेव्हा घागर घेऊन येतो ना तेव्हा त्या माळाच्या खालून घागरवर येतच नाही, म्हणजे कसं असं जाऊ नये वाटते त्या माळाच्या खालून वरी, जड जाते असं दम येते, परत तहान लागते येताना, असं ज नको वाटते तसं, पण मजबुरीला माणूस कसं ती घागर आणतेच वरी काय का होणार, प्यायला म्हणून तर आणतंय ना कसं आणलं हो ना, पण प्यायला म्हणून तेवढी घागर येते. दुष्काळाने माणसाची सगळी परिस्थिती बेकार झाली आहे, पाणी भेटत नाही, परत त्यांना कोणते काम भेटत नाही, शेतामध्ये पेर
पीक पण येला नाही पाण्यामुळे. लोक पाणी खालून आणतात. पाण्याची खूपच परिस्थिती बेकार आहे. पैशाची परिस्थिती बेकार आहे. हे खूप वाईट परिणाम आहेत माणसावरती. अशी परिस्थिती आहेत. परत भरपूर लोक जातात गावात, दुसऱ्या गावला, हे गाव सोडून तिथं कमवतात. तिथून पैसा इकडं पाठवतात. काही लोक इथं राहत नाहीत. कारण हे दुष्काळामुळेच होते ना. आणि जर पाऊस पडला, शेत पिकलं, तर लोक इथून कशाला जातील? म्हणून ते दुसऱ्या गावी जातात शेताला. असं असते कमवायला. दुष्काळ पडले म्हणून आले इथे. दुष्काळ भाग पाणी भेटत नाही, काम भेटत नाही. दुष्काळ पडले त्याच्यामुळे इकडे कामाला आलो. आम्ही कामासाठी आलो इथे पोट भरण्यासाठी. आपल्याला काय नाही, तिकडून यायचं पत्र घेऊन इथं टाकायचं आणि कामाला जायचं. हे माणसं बघायचं, आले ते माणसं इथे येणार, पाणी नाही म्हणून येणार, दुष्काळ आहे म्हणून. हां, ते सुखदुःख येतेच. ते गेले की बघ ना, सुख वाटते की माणसाला, थोडंसं दुःखच वाटते. तसं आपण इथं आलो तर संपूर्ण कोरडी व्हायची जमीन. ऊस उशीत असं तापमान जास्त होतं त्याचं. म्हणजे ते ऊन, उन्हात ते सगळी जमीन फाटली असं होतं. ते कोरडी व्हायची. पाणी नाही, काही नाही. ढोराला पाणी नाही, म्हशीला पाणी नाही. हे जनावर सगळं जनावर आहे की नाही, त्यालाही पाणी नाही. पियालासुद्धा पाणी नव्हतं आम्हाला. तसं आम्ही या ठिकाणी असल्या मैदानमध्ये राहते. आणि हे डुकराची संख्या किती आहे बघा. ते आम्ही गेल्या कामाला तर ते हुडकून खात्यात, पोते वगैरे फाडून खात्यात निघून जातात. आता खाली ठेवले तर सगळे एक बी ठेवणार. असं आहे ते. कामाला निघले तर कोण नंतर बघणार आहे ते. असं हे डुकराची संख्या तर तुम्हाला माहितीच आहे किती आहे ते काय. आता ते मी तर आजारी पडला बघ तुमच्यासमोर. ते बारकं पोरगं आमचं, मुलगी बिमार झाली. तसेच संडास होते आपलं. तसं दवाखान्यात न्यावं लागते. दवाखाना दाखवा लागतो. असं फीवर पडतात, पडणार तसं काही नाही. आता आम्हाला मोते, हिरे मोती असतात ना, त्याच्याप्रमाणे वाटतो पाऊस. आज पाऊस पडला म्हणजे आमचं मन इतकं खुश आहे, त्या दिवशी नाही जेवलं तर सुद्धा भागल एवढा आनंद वाटतो पाऊस पडल्यानंतर. कारण आमचं सगळं जीवनच त्याच्यावर आहे. बाकी मेन गाभा जी आहे आमच्या जीवनाचा, ते फक्त पाऊस आणि पाणी. पाऊस पडल्यामुळे पाऊस पडल्यावर दुष्काळ होत नसतो. पाऊस पडला तर दुष्काळ हटतोय. आणि पाऊस पडणं गेला कुठला दुष्काळ हटतोय. पाणी पियाला भेटावं हे महत्त्व चांगलं आहे. तसं पाण्याचं पाणी भेटणं महत्त्व आहे. पाणी नसलं तर माणूस जगणार नाही. असं आहे पाणी. हे पाणी पाहिजेच. हां, बारा मास आमच्याकडे पाणी राहिलं की जीवन आहे ना आपलं. मग हां पाहिजे ना. आपल्याला वाटते की आपल्याला जे काळ घडला ते त्यांना नको, त्यांना सुखी राहावं काळ असं वाटते. परत ह्या सालाला नाही त्यांच्या सालाला तर पाणी भरपूर राहावे. परत त्यांना भरपूर असं मिळावं, त्यांना सुखी जीवन राहावं. आपल्याला जेवढा त्रास भेटला तेवढा त्यांना भेटू नये असं वाटतं. दुसरं काही पाणी आहे म्हणून जीवन आहे. पाणी नसलं तर माणसाचं जीवन नाही. एवढंच महत्त्वाचं आहे. आणि पाणी हे सर्वांना महत्त्वाचं आहे.